नड्डा आजपासून राज्याच्या दौऱ्यावर, मुंबईत नेत्यांसमवेत चर्चा, आगामी लोकसभा आणि विधानसभा तसंच मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनं पक्षांतर्गत तयारीचा आढावा घेणार। शिवसेना ठाकरे गटानं बोलावली महत्त्वाची बैठक, राज्यातील सर्व जिल्हा आणि संपर्क प्रमुख राहणार हजर, आगामी काळातील रणनीतीवर होणार चर्चा। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज त्र्यंबकेश्वर इथे आंदोलन, मंदिराच्या प्रवेशद्वारावरचं शुद्धीकरण आणि पूजन करणार। शेवगाव इथे झालेल्या दंगल प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं शेवगाव बंदची हाक, सलग दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद। कोराडी इथे होणारे वीज प्रकल्प पारशिवणीत हलवण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरात कालीचरण महाराजांविरोधात जिल्ह्यात अजून एक गुन्हा दाखल, भडकाऊ वक्तव्यानंतर जिल्ह्यात दुसरा गुन्हा दाखल। पावसाचं आगमन यंदा विलंबानं होणार असल्यानं वाढली शेतकऱ्यांची चिंता, केरळमध्ये 4 जूनला येण्याचा अंदाज। मुंबईसह राज्यातील शहरांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ, सकाळी मळब आणि दुपारी आग ओकणारा सूर्य तर रात्री उकाडा अशा विचित्र वातावरणानं मुंबईकर त्रस्त। आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, खरीप हंगामासाठी खतांना अनुदान मिळण्याची शक्यता। कर्नाटक मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये तिढा कायम, शिवकुमार ठाम तर सिद्धरमय्यांची मोर्चे बांधणी, कर्नाटकातील कोंडी फोडण्यासाठी सोनिया गांधी दिल्लीमध्ये परतण्याची प्रतीक्षा। आणि नवीन संसद भवनाचं काम या महिन्यात होणार पूर्ण, जुन्या इमारतीपेक्षा 17,000 स्क्वेअर मीटर मोठं, 30 मे रोजी लोकार्पणाची शक्यता।